विश्वासाची उदित परमी त्याप्रमाणे नवे वर्ष येतात हे बरें सगळ्या खुशीचे वचन आणि समृद्धीचे वचन. आज जी मिटींग हांगा आमी पब्लीक वर्क्स डिपार्टमेंट इन टर्म्स ऑफ नॅशनल हायवे द वर्क विच इज गोईंग ऑन जुवारी पेज टू अनदर पॅकेजीस वन इज फ्रॉम बांबोलीम टू आक्षी एंड वेर्ना टू कोर्तालीम एंड स्पेशली हे सजेशन आमकां आयलां फ्रॉम दिलीप बिल्डकर हू इज कन्स्ट्रक्टींग द ब्रिज एंड बोथ पॅकेजीस की तांणी आमचे कडेन रोड क्लोजर मारला आनी रोड क्लोजराचे बाब विजय सरदेसायान सुतोवाच केल्लो त्या शिवाय गोविंद गोदिंदान सुचयल्लो एलिना सांडानान सुतोवाच केल्लो की रोड क्लोज हे आमी डिस्कस करून फुडें डिसिजन घेतले आनी त्या खातीरूच ही आमची पयली मिटींग आसा जो रोड क्लोजर करचो की ना देर आर नंबर ऑफ प्रोन्स एंड कोन्स टुडे डिस्कस इन दीस मिटींग द वायबिलिटी इज जो शेत आसा ते लीज लिजार मेळटा काय ना बोथ सायड 10 मिटर आमकां मेळचें अशें आनी वेदर इट इज परमिसेबल थंय आनी घर वता काय घर वचना हो पयलो प्रश्न आमचो डिस्कस जाता आनी जर घर वता जाल्यार आमी ताजेर रिथिंक करता आनी समज घर वचना जाल्यार वी आर गिवन पावर्स टू कलेक्टर एलिना साल्डाना विजय सरदेसाय मावीन गोदिना टू डिस्कस वीथ अग्रिकल्चर अग्रिकल्चरिस्ट एंड सी द प्रोन्स ऑफ एंड कोन्स ऑफ इन द पर्टिक्युलर मॅटर ती जर जालें आसत जाल्यार फुडलो डिसिजन इज टू मेक अ रोड वायबल रोड बोथ सायड 10 मिटर वीच वील बी टेकन अप इन नियर फ्युचर एंड वील नॉट क्लोज अप. सेकेंड थींग वी आर विजिटींग डे आफ्टर टुमोरो ऑन 30th रोपवॉक इवनींग ऑन द सायड वेदर इट इज पॉसिबल टू क्लोज द रोड टू हॅव अ प्रॅक्टिकल 1 मंथ 1 महिनो रोड क्लोज करप आनी प्रॅक्टिकली कितें प्रॉब्लेम्स जाता ते पळोवप आनी त्या खातीर आमी 30 तारखेक विजीट करतात सांजचे 4 वरांचेर आनी देन वी वील डिसायड एंड कम टू अ सोल्युशन वॉट इज द बेस्ट इन टर्म्स ऑफ एग्जिक्युशन ऑफ द वर्क वॉट इज द बेस्ट इन टर्म्स ऑफ द पिपल आर कन्सर्न बिकॉज आमकां आतां तांणी हांगा जें कितें दाखयलें ताचे वयल्यान सपोज स कडेन अशें एक्सटेंड जाल्या एंड देन मेनी पिपल मेल्या आनी त्या खातीर आमकां त्यो गोश्टी हांगा जावपाक जायना. आमचो मेन प्रॉब्लेम इज दॅट की वी डोंट वॉन्ट टू क्रिएट एनी अनरिस्पॉन्सिबल वे एंड टू गॅट एवरीथींग डन आनी त्या खातीर आमी 5 जाण आज बसून आमी हें सॉर्ट करपाचें थारायलां. त्या नंतर आमी मुख्यमंत्र्या कडेन वतले आनी मुख्यमंत्र्याक हो सगळो इशू एक्सप्लेन केल्या नंतरूच ताजेर सगळो सुकोवप जाय. इन्स्पेक्शन केल्या नंतर जर प्रॅक्टिकली 1 महिनो आमी रोड क्लोज करपाचें डिसिजन घेतलें आनी सगळें आमकां पटलें जाल्यारच आमी सीएमाक रोड. सो वॉट आर द हिकअप्स दॅट दीस द कॉन्ट्रॅक्टर इज फेसिंग एज फार एज दॅन अजून म्हणटा ह्या हाडच्यान 10 मिटर 10 मिटर एग्रिकल्चरिस्ट समज प्रोवायड करता जातलें जाल्यारच पळयतलो ना अदरवायज तो सर्वीस रोड बा म्हणटा तुजो सर्वीस रोड करता. हांगा टॅक्नोलॉजी इज डिफरंट जो पिलर आसा ताजेर दोनूय सायडीन आमी कॅन्टिलिवर स्लॅब काडल्या आनी त्या खातीर दोनूय सायडीन कॅन्टिलिवर स्लॅब काडिल्या नंतर सगळ्या 28 मिटराक आमचें तें बसलां. दीस इज 8 लेन बाकीचे ब्रिज आसा ते आमचे 4 लेन आनी 6 लेन आतां नवो मांडवी ब्रीज बांदलो तो 4 लेन बांदला हो 8 लेन ब्रीज आशिल्ल्या कारणान ताका जी स्पेस एवेलेबल आसा ती ऑल 30 मिटर्स कारण देर वॉज अ ऑब्जेक्शन फ्रॉम आक्षी आनी कोर्तालीमच्या शेतकऱ्यांचे आनी त्या वेळार आमी असं डिसिजन घेतलें की 60 मिटरां जाल्यार आमी फक्त 30 मिटरां हो दीस इज अ स्पेशल परमिशन हॅज बीन ब्रॉड बाय MoSTA मॉर्टेज मिनिस्ट्री. टेंडर काडलेलें पयलीं त्या पॅकेजीचें तेन्ना ही गजाल आयडेंटिफाय करून नासली असो कितें प्रॉब्लम खबर आशिल्ली आयडेंटिफाय जाल्ली आयडेंटिफाय आनी ऑल्टरनेट रोड आमकां दिवपाक जाय हेंय कंडिशन आसा. ही सगळी कंडिशन आसा. टेंडर प्रोसिजर आर वेरी क्लियर. टेंडरांत सगळ्यो गोश्टी आसात की तांकां एवेलेबल स्पेस आमी दिवपाक जाय सगळे एग्रिमेंटान आसता. सो 30th डिसेंबराक इन्स्पेक्शन जातलें
10th December जातले बट इफ देर इज एनी डायव्हर्जन वी ओनली थिंक ऑफ इट आफ्टर द 16th ऑफ जानेवारी वेन द फीस्ट ताजे पण डायव्हर्जन सेंट जोसेफ बस गेट्स ओव्हर ताजे मागिरूच की नाही विचार करू बाबा ज्ञान ते शेतांच्या म्हणजे तुम्ही स्ट्रेटली वी कॅन से दैट टिल जनवरी 16 देयर इज नो डायव्हर्जन टिल जनवरी 16 या एग्रीकल्चरिस्ट त्यांना तुम्ही म्हणता पण ती शेतां हा आणि तिंगा कॉप्यालोय तें कोणत्या साडीच्यान सो आसा ती मात्र सगळी असं तेच पळयतलंय असं म्हणून एक असं म्हणून पण दोन इश्यूज आहात इश्यू असा आहात की सगळ्या गोंयच्या लोकांना दर डायव्हर्जन केलं जाल्यार त्रास पडपाचो आहा हो त्रास कितले मेळून सोंपतलो कितले वर्सांत जातलो हो एक इश्यू ना जाल्यार शेतकऱ्यांक त्रास जातलो आतां शेतकऱ्यांक त्रास जर जालो जाल्यार शेतकऱ्यांक आमी कॉम्पेन्सेट कशें करतले द रेंटल पॅकेज विथ समथींग वीच इज यु नो मोर रेम्युनरेटीव्ह टू दॅम अँड वीच वील ऑल्सो रिस्टोर बॅक द लँड इन इट्स ओरिजिनल कंडिशन वेन द इश्यू वेन द प्रोजेक्ट गेट्स ओव्हर सो दिस इज ऑल्सो बीन लुक्ड ॲट बट वी हॅव नॉट रिच्ड एनी कन्क्लुजन सो इट्स नॉट वर्थ स्पीकिंग एलॅबोरेटिंग बंद करतो एक वर्ष बंद दवरचं पडतं बंद करतो फॉर द सेफनेस ऑफ पीपल वी वॉन्ट टू क्लोज करतो कॉन्ट्रॅक्टरच आहे म्हणून क्लोज करणार मी रिक्वायर्ड मे बी देर मे बी एक्सटेंशन गोंयां पावस कसो पडटा 3 महिने आमकां कामूच करपाक मेळना आनी हें तर सगळें शेतांतलें ना दोनी सायडीन शेतां आसा उदक भरता जवळ जवळ धोपर भर कमीत कमी सो आमी ते ताजेर आतां उलोवन हें एक्सटेंशन दिवपाचें 30 तारखेर आमी अजून पळयता 30 तारखेर बेजिकली इट इज एज फार एज द सेफ्टी ऑफ द पीपल इज कन्सर्न वेरी इम्पॉर्टंट फॉर हँडलिंग अ 28 लाँग मीटर स्पॅन which they have, cantilever type, which they have to lift and take. So as against that background, with the least possible inconvenience to the people, whether it is diversion of traffic, whether it is getting additional land of 10 meters on both sides, and with least inconvenience to the farmers, all that we are doing. That's why we are also going on the site at 4 o'clock on 30th to take a personal opinion of everyone as well as whoever will this as well as for us to see and then we'll come to a conclusion which will take you into confidence more than 1 lakh more than 1 lakh. If you take 2 wheelers it will be double it is 1.5 lakh if you take 2 wheelers तुम्ही त्या दिवसा म्हटलेलं तुम्ही 150 घरं सांभाळल्या आहेत पासून तीनच्या वाह मोर दॅन 150 सो आता आणि किती फिअर असं असतं 30 मीटर आम्ही ॲक्विशन केल्यानंतर जवळजवळ त्या एरियेत 150 घरं आमची आणि 30 मीटर आम्ही ॲक्विशन आता आम्ही आक्षेप वाढयले ॲक्विशन कित्याक तातूंत दोन घरां होतात दोनूय घरां आम्ही काम करून दिता हांव स्वतः केलो आक्षेप पॉझिटिव्ह पोलीस स्टेशन ना आयलें शेतकऱ्याचे हें आसा ते अंडरपास बी दवरलो पळय थंय आतां होच प्रॉब्लम जाल्यार आमकां आक्षी जातालो पूण आक्षीक आमकां ॲडमिशन करपाक मेळना पूण हांगा आमी ऑन वॉर्ड म्हणजे फार्मर्सां आमी मिटींग घेतिल्ली बाय एलिना सालदाना ते मेंबर त्या कॉन्स्टिट्युएंसी आमदार आसा तिने हांवें आनी आय हॅव गिवन दॅम एश्युरंस ऑन द बिहाफ ऑफ द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा स्टेटिंग दॅट आय वील नॉट एक्वायर मोर दॅन 30 मिटर्स फॉर दीस पर्टिक्युलर स्टॅप कारण थंय 150 कितलीं घरां आनी मागीर कपेल आनी बाकीचें सगळें डिस्ट्रॉय जातालें त्या वेळार तो शब्द तो आमी पाळ्ळा आतां तो शब्द जर आमी पाळ्ळो लोकांचो जाल्यार लोकांनी अशें रेजोल्युशन घेवप जाय न्ही आमी पाळ्ळो तर तिणें पाळ्ळा हांवें पाळ्ळा आनी थंयचें कॉम्पेन्सेशन त्या वेळार कित्याक दिवना आमी एकेका घरांतले 4 मनीस आसा आनी नांव आसा तांच्या आज्याचें आज्याचें जर नांव आसा जाल्यार आमी कॉम्पेन्सेशन कोणाक दिवपाचें तें तांणी आमकां एक चोडांचें उतारूच दिवना किंवां तांणी एफिडेविटां दिवपाक जाय आशिल्लीं तीं दिवना म्हणून तांकां कॉम्पेन्सेशन दिवं आमची चूक गव्हर्मेंटाची चूक काय ना तिची चूक काय ना तांचे भितरूच तांचे कन्सेशन ना त्या खातीर हो प्रॉब्लम ना आतां जर आमकां तें ऑन नारायण इफ दे आर प्रोवायडींग अस लँड वी आर रेडी आमकां डायवर्शन कित्याक जाय बोथ सायड इफ इट्स 10 मिटर आमकां जर दिता वी वील मेक अ फ्रेश 2 रोड्स बोथ सायड एन्ड वील नॉट डायवर्ट द ट्रॅफीक म्हणजे 10 मिटर्स दिले जाल्यार तितून फियर ना आनी कितें वयतलो म्हणून कितें वतले काय वचना नवो रस्तो पूण वचूं शकता थोडे वतले पळोवया मरे आमी थंय वचून पळयता